सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये निवडणुकीचे वारे आहेत. जे उमेदवार आहेत त्यांनी संकनाद फुकलेला आहे. मोठ्या प्रमाणात ते आपल्या प्रचार सभा प्रत्येक ठिकाणी घेत आहेत. गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातील तरुण तळपदार उमेदवार सुगतदादा चंद्रिका पुरे या ठिकाणी आज गोरेगाव तालुक्यातील ग्राम मोहाडी या ठिकाणी सभेचे आयोजन होतं आणि या ठिकाणी जी सभा झाली या ठिकाणी सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार मनोहरजी चंद्रिका पुरे साहेब यांनी एक भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्र्यावर टीका केलेली आहे. आपण त्यांना थोडक्यात या ठिकाणी विचारू. सध्या रात्रीचे जवळपास 9 ते 9:15 झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. प्रहार संघटनेमध्ये मनोहरजी चंद्रिका पुरे गेले तेव्हापासून ते सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बड्या नेत्यांवर प्रहार करत आहेत. काय सांगाल साहेब आपण या ठिकाणी? आता सध्या बोलताना म्हणाले की जे प्रफुल्ल पटेल आहेत यांनी माजी मंत्री राजकुमार बडोले यांना घरजवाई केलेलं आहे, काय सांगाल? भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः एक परंपरा आहे की जेव्हा घरच्या मुलीचं लग्न जुळत नाही, घरात अमाप श्रीमंती असते आणि संपत्ती सांभाळता येत नाही, तर मग माझ्या मुलीला कशा पद्धतीची वागणूक होणाऱ्या तिच्या पतीनं दिली पाहिजे याकरता ते विकत घेऊन घरजवळ घरात आणतात. विकत घेतलेला जवाई तुम्ही विचार करा की कशा पद्धतीनं सासऱ्याची सेवा करेल. तो तर जातो आणि म्हणतो मी महायुतीचा उमेदवार आहे, पक्षश्रेष्ठींनी मला आदेश दिले म्हणून मी घडी चिन्हावरती उभा राहत आहे. ते प्रफुल्ल पटेलचं नावसुद्धा घेत नाहीत. त्यांचे मोठे नेते डॉक्टर परिणय फुके यांना ते प्रफुल्ल पटेलपेक्षा मोठे करतायत आणि त्यामुळे ते जरी हाताला घडी बांधून आले असतील तरी ते घरजवळच राहतील आणि केव्हा ते घर सोडून जातील याचा पत्ता आमच्या पक्षश्रेष्ठांसुद्धा राहणार नाही, एवढं मी तुम्हाला धोक्याचा इशारा देतो. नक्की साहेब, त्याबरोबर आपण या ठिकाणी सुद्धा बोलले की ते जर आमदार झाले तर भारतीय जनता पक्षाचं काम करणार नाही तर ते राष्ट्रवादी पक्षाचं काम करत, असे आपण सुद्धा आपण बोललो म्हणजे काय? राजकीय पक्षातून एखादा आमदार किंवा खासदार निवडून येतो तेव्हा त्याला पक्षांतर बंदीचा काय दाद लागतो? आणि मग यांना असं वाटलं की चेहरा घडीचा पण DNA BJP काय होणार आहे? इकडे येईल तर विहीर आहे आणि तिकडे जाईल तर खड्डा आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा पुढे येणाऱ्या नेत्यांना विचार केला पाहिजे की हा माणूस जर राष्ट्रवादीच्या तिकीटावरून आमदार झाला तर हा खरंच भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरती जे पंचायत समिती आणि जिल्हा निवडणुकी होतील त्यामध्ये त्यांना मदत करणार आहे का? ते सुद्धा फार कन्फ्यूज आहेत आणि म्हणून त्यांची सुद्धा अवस्था फार डामाडोल झालेली आहे. कदाचित नैराश्यातून ते तिसऱ्या महाशक्तीला अजून मोठं करतील असा मला दूरदूरून दिसत आहे आणि असंच घडण्याची शक्यता या मतदारसंघामध्ये नाकारता येत नाही. नक्की साहेब, आपण या ठिकाणी असे सुद्धा बोलले की या ठिकाणी 10 वर्षात त्यांनी जे विकास कामं केली नाही ते आपण या ठिकाणी 3 वर्षात म्हणजे 5 वर्षात केली. यामध्ये 2 वर्ष जो कोरोनाचा काळ होता म्हणजेच आपल्याला काम करण्यासाठी 3 वर्ष मिळाली, काय सांगाल? खरं म्हणजे 10 वर्षामध्ये माजी मंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं आहे ते प्रत्येक भाषणात एकच सांगतात की मी लंडनचं बाबासाहेबाचं घर घेतलं. पण देशांतर्गत राहणारे गोरगरीब दिव्यांग यांच्यासाठी त्यांनी काय केलं मला माहीत नाही आहे. गोरगरीब जनतेचे मंत्री होते ते, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री होते, परंतु या भूमिहीन अनुसूचित जातीच्या लोकांना किती हेक्टर जमीन सरकारच्या माध्यमातून त्यांनी घेऊन दिली याचे आकडे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला सुद्धा दिसेल की सगळ्यात कमी रेटिंग गोंदिया जिल्ह्याचं आहे आणि जे भूमिहीन संधी मिळाली होती ती सुद्धा संधी त्यांना उपलब्ध करून देता आली नाही. त्यावरून तुम्ही त्यांचा अंदाज घेऊ शकता आणि त्यांचा तुम्ही बघू शकता निकाल काय आहे. नक्की साहेब, आपण या ठिकाणी असे सुद्धा बोलले की जे माजी मंत्री होते ज्यांना पक्षातून त्यांचा मंत्रिपद काढण्यात आला होता अशा माणसाला या ठिकाणी राष्ट्रवादीने तिकीट दिली, काय सांगाल? माझा तर असा समज झालाय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चांगल्या माणसांना किंमत नसते.
जे स्वतःच्या सामर्थ्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्याचा हमखास पाय हात पंख छाटण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना असा माणूस पाहिजे होईला हो म्हणणारा, बस तर बस म्हणणारा, उठ तर उठ म्हणणारा. आणि ह्या व्याख्यामध्ये राजकुमार बडोले चकफलक बसतो म्हणून त्यांनी कळत न कळत डोळे बंद करून त्याची निवड केली, त्याला उमेदवारी दिली, पण तो विधानसभेत जाणार नाही हे जनतेने ठरवलेलं आहे. नक्की साहेब, आपण या ठिकाणी प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून आपला जो सुपुत्र आहे निवडणूक लढत आहे, काय वाटते या ठिकाणी जनता सुगत दादाला निवडून देईल असा विश्वास आहे आपल्याला? हे प्रश्न खरं म्हणजे जनतेला तुम्ही विचारा, जनतेचा उत्साह बघा, प्रकर्ता आणि त्यांच्यासोबत असलेले युवा बघा. आम्ही बघितलेलं आहे की आजकाल आमच्या नारी शक्ती भगिनी सुद्धा प्रचंड आमच्या पाठीशी आहेत. युवा वर्ग तर आहेच आहे, पण माझ्यावरती अन्याय झाला, हे अन्याय झाला आहे, जनतेला पटत आहे आणि म्हणून ते सुद्धा कळत न कळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फार मोठे मोठे नेते सुद्धा माझ्याच पाठीशी आहेत, पण ते सध्या अदृश्य आहेत. ते 18 तारखेनंतर दृश्य स्वरूपामध्ये येतील आणि ज्या 20 तारखेला मतदान केंद्रावरती जातील तर फटफट फटफट ते बटन दाबतील, हातामध्ये बॅट घेतील, पंजाला ढिलं करतील आणि घडीला चकनाचूर करतील. तेच लोक करतील जे आमच्या पाठीशी उभे आहेत. नक्की साहेब, या ठिकाणी अजून आपल्याला मी काय विचारू इच्छितो की जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गेले अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाच्या सेवेमध्ये होते ते गंगाधरजी परशुरामकर साहेब आज राहुलजी गांधी यांच्यासोबत म्हणजे यांच्या मंचावर उपस्थित होते, ते काँग्रेसमध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केला, काय सांगाल अर्जुनी बोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागलेली आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा म्हणजे एका माणसाचाच पक्ष होता, तो कधी सर्वसामान्य जनतेचा झाला नाही, सर्वसामान्य जनतेच्या भावना कधी जुळल्या नाही. कारण की ज्या पक्षामध्ये ज्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचं नेतृत्व प्रफुल्ल पटेल करतात ते जर एकटेच निर्णय घेत असतील तर लोकशाही परंपरेला साजेसं भारतीय संविधानाची जे काही अधिकार आणि कर्तव्य असतील त्या कर्तव्याचा खऱ्या अर्थाने वापर त्यांना करता आला नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढे जाऊ शकला नाही आणि त्यामुळे प्रगती होण्यापेक्षा त्या पक्षाची अधोगती आतापर्यंत झालेली आहे. नक्की साहेब, आपल्यावर अन्याय झाला. आपण 10 तारखेला झालेल्या सभेमध्ये आपण बोलले की राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्यांकडून आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यात आला होता, याबद्दल काय सांगाल आपण? खंजीर खुपसणे याचा अर्थ मी असं समजतो की त्यांनी मला एक इशारा द्यायला पाहिजे होता, त्यांनी कळवायला पाहिजे होते की चंद्रिका पुरे तुमचा परफॉर्मन्स बरोबर नाही आहे, तुमचा सर्वे आम्ही केला तर त्या सर्वेमध्ये तुम्ही नापास आहात. तर मग माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला, ते बोलतात असे पब्लिकली बोलतात, सगळ्यांच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की त्याचा रेटिंग फार कमी आहे, तर माझ्या मनात प्रश्न असा निर्माण झाला की जे आमचे नेते आहेत विधानसभेची निवडणूक गोरेगाव लढवली नापास, चिमूरला गेले नापास, भंडारा गोंदियात आले कधी पास कधी नापास, आणि आता ते एवढे नापास झाले की लोकांच्या समोर जाण्याची त्यांची हिंमतच होत नाही आणि म्हणून ते मागच्या दरवाजाने येतात. खासदार होतात पण त्याच्यात जीवन जगण्याची मजा नसते. जी लोकांसमोर जायचं असते, लोकांना नजर घालायची असते, डोळ्यात डोळे घालून पाहायचं असते, ते सामर्थ्य आता आमच्या नेत्यात सुद्धा राहिलेलं नाही, म्हणून मागचा दरवाजा. नक्कीच, या ठिकाणी जी सभा झाली सभेमध्ये मोठे या ठिकाणी नेते सुद्धा उपस्थित होते. या ठिकाणी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत, काय सांगाल आपण या ठिकाणी आले लोकांचा काय प्रतिसाद होता, काय वाटते सुगत दादाला या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद मिळतो का येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, दादांचा काय रेटिंग असेल, काय वाटतं तुम्हाला? आम्ही मागील काही दिवसापासून या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रहारच्या उमेदवारासाठी मताचा जोगवा मागत आहोत. ज्या ज्या गावामध्ये जात आहोत त्या त्या गावामध्ये एक उत्तम असा प्रतिसाद मिळत आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये आदरणीय बच्चूभाऊ कडू ज्या पद्धतीनं विधानसभामध्ये आपल्या बुलंद आवाजासाठी आणि गोरगरिबाचा न्याय मागण्यासाठी ज्या पद्धतीनं लढतात तर एक युवा वर्गामध्ये उत्साह आहे. मी बऱ्याचशा सभा घेत आहे,
बऱ्याच हे, पण त्यामध्ये असं आहे की सुखद चंद्रिका पुरे हा एक युवा नेतृत्व तयार या विधानसभामध्ये तयार होत आहेत आणि माननीय चंद्रिका पुरे साहेबांवर जो अन्याय झालेला आहे त्याचा बदला घेण्यासाठी आणि एक उत्कृष्ट डॉक्टर असे या विधानसभामध्ये एक चांगला आमदार निवडून देण्याची त्यांनी ठाणून घेतलेलं आहे आणि युवा वर्ग मोठ्या प्रमाणात प्रहारच्या बच्चूभाऊला एक फॉलो करत आहे. त्याची प्रचिती तुम्हाला या निवडणुकीमध्ये असंख्य मोठ्या संख्येनं चंद्रिका पुरे सुगतजी हे निवडून येणार आहेत एवढी मी आजच्या प्रसंगी तुम्हाला ग्वाही देतो. कारण की या क्षेत्रामध्ये मी जवळपास 15 दिवसापासून डोअर टू डोअर नाही तर गाव ते गाव गल्ली बुढे म्हातारे हे सगळ्यांसोबत जर चर्चा करत आहोत तर आदरणीय बच्चूभाऊ कडू हे सगळ्यांचे कैवारी आहेत. दिव्यांगांसाठी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये जरी 2 आमदार होते तरी 1 दिव्यांग मंत्रालय थांबला हा रेकॉर्ड आहे देशामध्ये. त्यांचा एक फलित मिळून आम्हाला जर शेतकऱ्यांना गरीब द्यायचा आहे म्हणतात तर सुगत पण चंद्रिका पुरी साहेबांना न्याय देऊन आम्ही आपल्या हक्काची लढाई बळकट करू यासाठी त्यांना मतदान करू असं संबोधले जाते, बोलले जात आहे, युवा वर्गात चर्चा आहे, माता भगिनी सुद्धा या बाजूनी चर्चा करतात. काय सांगाल या ठिकाणी प्रहारची बॅट कमळ घडी आणि या ठिकाणी असलेला पंजाला धडा शिकवेल. नक्कीच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या निवडणुकीमध्ये बच्चूभाऊ कडू, आदरणीय राजे संभाजीराजे, वामनराव चपटप, अण्णासाहेब धोंडगे, राजू शेट्टी हे संघर्षमय नेते एक तिसरी महाशक्ती तयार केली आणि यामध्ये गोरगरिबाचे प्रश्न सुटणार आहेत. त्यासाठी नक्कीच यावेळेस BJP-सारख्या आणि राष्ट्रवादीसारख्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवला जाईल ह्या आत्मविश्वासाने आम्ही आज तुम्हाला सांगतो आणि महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तन महाशक्तीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि ज्यावेळेस 25-30 येतील भाऊनं बोललेल्याच आहेत की आम्ही कशा पद्धतीने आम्ही गोरगरिबांना न्याय मिळू त्या पद्धतीचं सगळं चित्र येणार आहे. त्याचकरता ह्या विधानसभा मंत्रमधून प्रहारचा झेंडा पहिल्या वेळेस विदर्भाच्या त्या टोकाहून या टोकावर आला आणि ह्या नक्सलाईट एरियामधून त्याच क्षेत्रातून आपण सुगतदादा चंद्रिका पुरे इथली जनता निवडून दिली एवढी मला आशा आहे. कारण प्रहारच्या ज्या पद्धतीनं आम्ही सुद्धा 3 वर्षामध्ये काम करत आहोत, 12 गुन्हे दाखल आहेत, अर्धदपन आंदोलन का, विहिरीत बसून आंदोलन का, रस्त्यावर का, मुंडन आंदोलन, श्राद्धल आंदोलन तुम्ही बघितलं असाल, आमचे असंख्य आंदोलनात आहेत आणि ते यूट्यूब फेसबुकच्या माध्यम प्रचाराला काही आता हे नाही, सगळं जनतेपर्यंत पोहोचतं, कोण चांगला आहे कोण नाही हे जनतेला कळत आहे. म्हणून मला पूर्ण खात्री आहे प्रहार जिल्हाध्यक्ष म्हणून की सुगतदादा चंद्रिका पुरे प्रचंड बहुमताच्या धिक्क्याने निवडून या विधानसभा क्षेत्रावरून बच्चूभाऊचे हात बळकट करण्यासाठी इथली जनतासुद्धा त्यांच्या साथ आहे एवढं मी सांगू इच्छितो. बच्चूभाऊचे हात या ठिकाणी बळकट होतील असंही या ठिकाणी जिल्हाध्यक्ष यांच्याकडून बोलले जाते. काय सांगाल दादा आपली जी या ठिकाणी सभा झाली कसा प्रतिसाद मिळाला? आजची जी सभा झाली फार उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा इथे भेटला. सर्व लोक आतुरतेने वाट बघत होते की या विचार मंचावरनं काय विचार बाहेर येणार आहेत आणि सर्व लोकांनी त्या विचारांना पसंती दिलेली आहे आणि ती पसंती निश्चित रूपाने येणाऱ्या 20 तारखेला त्यांचे बटन जे प्रहारचं जे बॅट चिन्हाचं जे बटन आहे ते बटन दाबून जनता त्याला पसंती दाखवणार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं की जे छोटंसं गाव आहे या ठिकाणी ही सभा आज आयोजित करण्यात आली होती. सभेला या भागातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते म्हणा किंवा जनता उपस्थित होती. या ठिकाणी जनतेला संबोधित करताना आमदार मनोहरजी चंद्रिका पुरे साहेब यांनीसुद्धा या भागात केलेल्या कामाचा पाढा जनतेला वाचून दाखवला. त्याचबरोबर या ठिकाणी जे माजी आमदार किंवा माजी मंत्री आहेत मनोहरजी बडोले साहेब या ठिकाणी आहेत त्यांना कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेण्यात आलं आणि त्यांच्यावर त्यांनी या ठिकाणी एक बोचरी टीका देखील केली आहे. कॅमेरामॅन कुणाल बनसोळसह मी बबलू मारवाडे, महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया.